महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे शहरातील साखरी रोडवरील JK हॉस्पिटलजवळ प्रवासी वाहतूक करणारी अपेरिक्षा उलटल्याने एकच खळबळ उडाली आहे। या अपघातात 10 ते 12 वृद्ध प्रवासी जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। धुळे तालुक्यातील लोहगड लोणखेडी या परिसरातील वृद्ध महिला व पुरुष धुळे शहरात एका खासगी रुग्णालयात नेत्र तपासणी शिबिरासाठी अपेरिक्षाने धुळे शहरात येत असताना शहरातील साखरी रोड JK हॉस्पिटलजवळ अज्ञात वाहनाने अपेरिक्षाला हुलकावणी दिली। अपेरिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली। या रिक्षामध्ये जवळपास 12 वृद्ध प्रवासी होते। सर्व जखमी प्रवाशांना तात्काळ 108 क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सने जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। एकीकडे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे, मात्र अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अशा प्रकारे अपघात होत असल्याने रस्ता सुरक्षा सप्ताहावर प्रश्न उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।